आरआरसी नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईनचे प्रस्तुत करता एमओसी द अमेरिकन रेस्टॉरंट, रणपिसे नगर चौक, अकोला. व्याळाचे तीन मुंगूस आणि एका सापाची फाईट, नाग आणि मुंगूस यांच्या वैरात जिंकले कोण? गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरु पौर्णिमेनिमित्त रिमझिम पावसातही शेगावात भाविकांची गर्दी. झुरळ बुद्रुक, उरळ खुर्द व झुरळ खुर्द या गावांसह आजूबाजूच्या गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला. हजारो हेक्टर शेती गेली पाण्याखाली. रुग्णालयात जाण्याकरिता खाटेचा व बोटीचा उपयोग. गाडीचे टायर फुटल्याने 50 फूट खोल नदीत कोसळला पिकअप. नदीच्या पुलाचे खडे तोडून कोसळला पिकअप. महावितरण कडून इंधन समायोजन शुल्कात वाढ. वीज ग्राहकांना भरावे लागेल मोठे वीज बिल. महावितरणच्या निर्णयाविरोधात सर्वसामान्यांची निदर्शने. भारतीय हवामान विभाग यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दिनांक 17 जुलैपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 76 ते 100 मिलीमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अकोला महानगरपालिका आयुक्त पंकज जावडे यांची अहमदनगर महापालिका आयुक्तपदी निवड झाली आहे. नाग आणि मुंगूस यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे, पण पावसाळ्यात नाग आणि तीन मुंगसाच्या लढाईचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अकोल्यातील हा व्हिडिओ लोकांमध्ये चांगला चर्चेत आहे. पाहूया लढाईत कोणाचा विजय झाला ते. अनुवंशिक गुणांमुळे मानव अजूनही सापाला चांगलाच घाबरतो. त्यात नाग समोर आला तर सर्वांना घाम फुटतो, पण थेट रस्त्यावर नाग समोर आला आणि मुंगूस समोर असतील तर मनुष्य बिनधास्त असतो, कारण नाग आणि मुंगसाचं वैर जगविख्यात आहे. पावसाळ्यात नाग थंडावा निर्माण झाल्याने बाहेर आले आहेत, पण तीन मुंगसांनी एका सापाला चांगलेच घेरले होते. व्याळा येथील हा व्हिडिओ असून एका महाविद्यालयाच्या समोर रस्त्यावर नाग आणि मुंगूस समोरांसमोर आले. अन सुरू झाली एकमेकांच्या वर्चस्वाची लढाई. तीन मुंगसांसमोर एकटा नाग हा मागे पडला आणि त्याला या लढाईत जीव गमवावा लागला. हे सर्व चित्रीकरण समोर आले आहे. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुचे अस्तित्व प्रत्येकाच्या आयुष्यात दिशादर्शकाचे काम करते. बुधवार 13 जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळाली. बुधवार 13 जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुबंधू आपल्या गुरुचे दर्शन घेतात आणि आशीर्वादही घेतात. यानिमित्त राज्यातील भाविक दर्शनासाठी संतनगरी शेगावला येतात, तर काही भाविक दूरवरून दरवर्षी पायीवारी करतात. यामुळे मंदिराच्या परिसरामध्ये भक्तांची गर्दी जमते. शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात सुद्धा बुधवार सकाळपासून गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमल्याचे पाहायला मिळाले. तर विदर्भातील काही पत्रकार पुणे स्थित साईधाम काने येथे गेले असता साई मंदिरात त्यांना साईबाबांच्या आरतीचा लाभ मिळाला. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरळ बुद्रुक हे महत्त्वाची व्यापारी पेठ आहे. या गावाशी झुरळ बुद्रुक, उरळ खुर्द व झुरळ खुर्द या गावांसह आजूबाजूच्या गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला असून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. अकोला जिल्ह्यामध्ये येत असलेल्या बाळापूर तालुक्यातील उरळ बुद्रुक या गावाशी झुरळ बुद्रुक, उरळ खुर्द व झुरळ खुर्द या गावांसह आजूबाजूच्या गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला असून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. दरम्यान कारंजा रमजानपूर येथील डॅमच्या अडलेल्या पाण्यामुळे हे रस्ते बंद झाले आहेत. या तिन्ही गावातील नागरिकांचे, विद्यार्थी विद्यार्थिनींचे व रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे महसूल विभागाच्या आपत्ती पथकाचे सदस्य हरिहर निमकंडे आणि सुनील कल्ले यांनी एका रुग्णाला रतनपुरी या गावातून खाटेवर आणून बोटेच्या सहाय्याने बाहेर काढले. या रुग्णाला पुढील उपचारासाठी उरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. तुम्ही पाहत असलेल्या दृश्यांमध्ये असलेले चित्र पाहून अकोला जिल्ह्यामध्ये हायवे उड्डाण पूल बनत आहेत, परंतु गावातील नागरिकांकरिता साधा पक्का रस्ताही बनत नसल्याचे चित्र असल्याचे लक्षात येते. अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने रस्त्याचा अंदाज येणे असे मुश्किलच. नदीच्या पुलावरून वाहन चालवताना अंदाज न आल्याने चारचाकी वाहन तब्बल 50 फूट खोल नदीत कोसळल्याची घटना म्हैसांग येथे घडली. पावसाळ्यात वाहन चालवताना खबरदारी घेऊनच वाहन चालवणे
नदीला पूर आला असेल तर शक्यतोवर नदी ओलांडू नये असे आवाहन जरी प्रशासन करीत असेल तरी पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाचा आटापिटा हा करावाच लागतो। अशाच परिस्थितीत घडतात ते अपघात। अशाच प्रकारचा एक अपघात अकोला अमरावती रोडवर येत असलेल्या म्हैसांग येथे घडला। म्हैसांग मार्गे अकोला अमरावती हा रस्ता चांगला झाला असल्याने वाहतुकीची वर्दळ या रस्त्यावर वाढली आहे। या रस्त्यावरून सुसाट धावणाऱ्या गाड्या व होणारे अपघात ही नित्याची बाब बनली असून काल मध्यरात्रीच्या दरम्यान अकोला येथून अमरावतीकडे भाजी घेऊन जात असलेला MH30BD हे पिकअप वाहन म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पुलाचे कठडे तोडून हे वाहन थेट 50 फूट खोल नदीत पडले। गाडीचे टायर अचानक फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला। या अपघातात सचिन वामन माल्टे व विशाल गजानन श्रीनाथ हे दोघेही राहणार केळीवेळी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना गावकऱ्यांच्या मदतीने तात्काळ अकोला सरोपचार रुग्णालय येथे पाठविण्यात आले। वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दुधाळा गावात एक पुरुष जातीचे जिवंत अर्भक फेकल्याची घटना समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भकाला ताब्यात घेऊन वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल केले आहे। वाशिम जिल्ह्यातील दुधाळा गावातील एका पडक्या वाड्यात पुरुष जातीचे जिवंत अर्भक फेकल्याची घटना उघडकीस आली। याची माहिती दुधाळा ग्रामस्थांनी शिरपूर पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। दरम्यान अर्भकाला वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असून बालकाची प्रकृती चांगली आहे। जिवंत पुरुष जातीचे अर्भक कोणी व का फेकले याचा तपास शिरपूर पोलीस करीत आहेत। अकोला शहरातील जवाहर रोड परिसरातील नाल्यांची सफाई झाली नाही, याचा फटका आता पावसाळ्यात सामान्य नागरिक तसेच विद्यार्थ्यांना बसत आहे। या परिसरात असलेल्या पोद्दार शाळेमध्ये जाण्याकरिता रस्ता सुद्धा विद्यार्थ्यांना नसल्याचे चित्र आहे। अकोला शहरातील जवाहर रोड परिसरातील नाल्यांची सफाई झाली नाही, त्यामुळे या परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या परिसरामध्ये असलेल्या पोद्दार शाळेमध्ये जाण्याकरिता सुद्धा विद्यार्थ्यांना रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांनी शाळेत कुठून जावे असा प्रश्न आता पडला आहे। तसेच शहरातील ट्यूशन एरिया परिसरातही हीच परिस्थिती पाहण्यास मिळत आहे। या ठिकाणी सुद्धा पूर्ण रस्त्यावर पाणी साचल्याने विद्यार्थ्यांनी शिकवणीकरिता कोणत्या मार्गाने जावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे। हे पाणी एवढे साचले आहे की दुचाकी या रस्त्यावरून कशी न्यावी असा प्रश्न निर्माण होतो, कारण पाणी किती खोल आहे हे जर लक्षात नाही आले तर या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विद्यार्थी या रस्त्यावरून ये जा करतात, पाणी साचलेले असल्यामुळे या ठिकाणी घसरून खाली पडल्याचेही प्रकार घडले असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले। महापालिका प्रशासन इतरांना स्वच्छतेचे धडे नेहमी देत राहते, परंतु शहरातील प्रत्येक भागातील नाल्यांच्या बाबतीत ही स्वच्छता का केली गेली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। दरम्यान महापालिका प्रशासनाने यावर काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी या परिसरातील नागरिक तसेच विद्यार्थी करत आहेत। अकोला महानगरपालिका त्यांचे कर्तव्य योग्यरित्या पार न पाडण्याचे आणखी एक दृश्य समोर आले आहे। शहरातील शिवाजी महाविद्यालयासमोर मोठी नाली कित्येक दिवसांपासून खोदून ठेवण्यात आली आहे, परंतु या नालीचे काम अर्धवट सोडून देण्यात आल्याचे चित्र आहे। अकोला महानगरपालिका त्यांचे कर्तव्य योग्यरित्या पार पाडत नसल्याचे आणखी एक दृश्य नागरिकांसमोर आले आहे। शहरातील शिवाजी महाविद्यालयासमोर मोठी नाली कित्येक दिवसांपासून खोदून ठेवली आहे। महाविद्यालयासमोर खोदून ठेवलेल्या या नालीचा त्रास सामान्य नागरिक तसेच विद्यार्थ्यांनाही होत आहे, कारण या रस्त्यावरून नेहमीच वाहनांची वर्दळ असते। एकीकडे नाली खोदून ठेवण्यात आली आहे आणि महाविद्यालयात जाण्याकरिता रस्ता आहे, परंतु या ठिकाणी कधीही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर यावर योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांची तशीच विद्यार्थ्यांची आहे। अकोला शहरातील जठारपेठ चौक हा शहरातील महत्त्वाचा एरिया समजला जातो आणि याच ठिकाणी अरुंद रस्ते व पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। अकोला शहरातील जठारपेठ चौकात पार्किंगची व्यवस्था नाही, त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे। या परिसरात शोरूम दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत। जठारपेठ परिसर हा अकोला शहरातील महत्त्वाचा एरिया समजला जातो, त्यामुळे या ठिकाणी असलेल्या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, त्यामुळे या रस्त्यावर पार्किंगची व्यवस्था नसल्याने व या रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहने जात असल्याने
या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी असते। दरम्यान या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असल्यास वाहतूक कोंडी होणार नाही असे वाहतूकधारकांचे म्हणणे आहे। दरम्यान यावर काय उपाययोजना होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महावितरणकडून इंधन समायोजन शुल्कात वाढ करण्यात आली आहे। ही शुल्क वाढ रद्द करून दिल्ली आणि पंजाब राज्याप्रमाणे जनतेला 200 युनिटपर्यंत मोफत वीज द्यावी या मागणीसाठी आम आदमी पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। वीज बिलात इंधन समायोजनाच्या नावाखाली ग्राहकांवर महागाईचा अधिक बोजा टाकला जात आहे, त्यामुळे येणारे लांबलचक वीज बिल नागरिकांच्या त्रासात भर घालणार आहे। नुकतीच महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणच्या इंधन समायोजन शुल्क वाढीला मान्यता दिली आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता एमओसी द अमेरिकन रेस्टॉरंट, रणपिसे नगर चौक, अकोला। व्याळाचे 3 मुंगूस आणि 1 सापाची फाईट, नाग आणि मुंगूस यांच्या वैरात जिंकले कोण? गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। गुरु पौर्णिमेनिमित्त रिमझिम पावसातही शेगावात भाविकांची गर्दी। झुरळ बुद्रुक, उरळ खुर्द व झुरळ खुर्द या गावांसह आजूबाजूच्या गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला। हजारो हेक्टर शेती गेली पाण्याखाली। रुग्णालयात जाण्याकरिता खाटेचा व बोटीचा उपयोग। गाडीचे टायर फुटल्याने 50 फूट खोल नदीत कोसळला पिकअप। नदीच्या पुलाचे कठडे तोडून कोसळला पिकअप। महावितरणकडून इंधन समायोजन शुल्कात वाढ, वीज ग्राहकांना भरावे लागेल मोठे वीज बिल। महावितरणच्या निर्णयाविरोधात सर्वसामान्यांची निदर्शने। बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आरआरसी न्यूज आणि मनोरंजनासाठी पहा आरआरसी नेटवर्कचे विविध चॅनल्स। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।